हेलो फ्रेंड्स, वेलकम इन यूट्यूब चैनल MPSC करियर पॉइंट। ऑनलाइन टेस्ट सीरीज उपक्रमामधील टेस्ट नंबर 10 अपन पाहिली आहे। दारिद्र्यावर ती टेस्ट होती, इकॉनॉमिक्सचा पार्ट आहे तो दारिद्र्य हा टॉपिक। 10 प्रश्न होते त्या टेस्टमध्ये आणि आज आपण डिटेल एक्सप्लेनेशन आणि सोबतच ज्या त्या दिवशी ज्या मुलांनी दिली नव्हती त्यांच्यासाठी एक टायमर विथ टायमर आपण टेस्ट घेऊन आलो आहे। 20 सेकंदाचा टाइमर असेल, त्यावेळेस तुम्हाला तुमचं उत्तर आयडेंटिफाय करायचं आहे, तुमचं उत्तर सिलेक्ट करायचं आहे आणि एक पेज आणि पेज पेन घेऊन तुम्ही बसा आणि त्यावर तुम्ही तुमचं ऑप्शन लिहित चला, क्वेश्चन नंबर त्याच्यासमोर ऑप्शन, आणि त्यानंतर मी जेव्हा तुम्हाला डिटेल एक्सप्लेन करेल तुमचा टायमर संपल्यानंतर त्यावेळेस तुम्ही ते करेक्शन करू शकता की चूक आहे का बरोबर आहे। ओके, अशा प्रकारे तुम्ही एक चान्स तुम्हाला टेस्टचा पुन्हा आपण देत आहोत। तर त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा। सोबतच आपले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे ते जे तुम्हाला खाली आयकॉन दिसतं या सर्व ठिकाणी आपण अवेलेबल आहोत। टेलिग्रामला चॅनल आहे, टेलिग्रामला आपला डिस्कशन ग्रुप आहे, सोबतच व्हॉट्सअप आहे, व्हॉट्सअपला बॉईज आणि गर्ल्सचा सेपरेट ग्रुप आहे। त्या माझ्या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता, माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे। सोबतच इन्स्टा आहे, फेसबुक पेज आहे, फेसबुक ग्रुप आहे, खबरी ॲप आहे, हॅलो ग्रुप आहे, हॅलो ॲप आहे, या सर्व ठिकाणी आपण अवेलेबल आहोत। शेअर चॅट आहे, या सर्व ठिकाणची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबलच आहे। सोबतच तुम्ही MPSC करिअर पॉईंट म्हणून सर्व ठिकाणी सर्च करू शकता, आपलं चॅनल तुम्हाला मिळेल आणि नक्कीच तुम्ही जॉईन करा। वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आपण वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर घेत असतो, त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल। चला तर आज आपण पहिल्या प्रश्नाकडे वळूया। पहिला प्रश्न आहे, तुमचा टायमर इथे दिला आहे 20 सेकंदाचा, तो टायमर ऑफ झाल्याच्यानंतर मी माझं एक्सप्लेनेशन चालू करेल। तर तुमचा टायमर स्टार्ट होत आहे। तुमचा टाइम ऑफ झाला आहे, होप सो तुम्ही नक्कीच ऑप्शन सिलेक्ट केलं असेल। तर आता मी एक्सप्लेन करतो की खालीलपैकी कोणते वाक्य अयोग्य नाही आपल्याला विचारलं आहे। अयोग्य नाही म्हणजे काय विचारलं आहे, बरोबर। खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे असं विचारलं आहे, फक्त त्याचा त्यांनी अयोग्य नाही हे कन्फ्यूज करण्यासाठी दिलं आहे। ओके, तर पहिला ऑप्शन आहे, कॅलरी मूल्याचा उपयोग करून सर्वप्रथम PD ओझा यांनी दारिद्र्याचे मापन केले। तर हे बरोबर आहे, 1960-61 दरम्यान PD ओझा यांनी दारिद्र्याचे मापन केले होते। यासाठी त्यांनी सरासरी 2250 कॅलरीज प्रतिदिन हा निकष वापरला होता आणि 44% एकूण दारिद्र्य आढळले होते। त्यांनी जे दारिद्र्य मोजले, PD ओझा यांनी जे दारिद्र्य मोजले ते त्यांना टोटल 44% दारिद्र्य दिसलं, ग्रामीण आणि शहरी दोन्ही धरून। ग्रामीण आणि शहरी हे दोन्ही मिळून 44% दारिद्र्य होतं आणि यासाठी त्यांनी सरासरी 2250 कॅलरीज प्रतिदिन हा निकष वापरला होता, बरोबर। जर तुम्हाला अजून डिटेल PD ओझाबद्दल पाहायचं असेल की त्यांनी शहरी किती दारिद्र्य सांगितलं होतं, ग्रामीण किती सांगितलं होतं कोणत्या वर्षी, तर आपला लेक्चर झाला आहे, त्यामध्ये एक चार्ट आहे, त्यामध्ये सगळं मेन्शन आहे। PD ओझाच नाही तर जवळपास 8 ते 10 तज्ञांनी दारिद्र्य मोजलं होतं, त्या सगळ्यांबद्दलची डिटेल तिथे आहे। लेक्चर नक्की पहा, लेक्चर इकॉनॉमिकच्या प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहे, त्यामुळे सेकंड ऑप्शनसुद्धा बरोबर। थर्ड ऑप्शन आहे, सुरेश तेंडुलकर तज्ज्ञ गटाने दारिद्र्यरेषा मोजण्यासाठी कॅलरीच्या निकषांचा वापर सोडून देण्याची शिफारस केली होती। तर हे सुद्धा बरोबर आहे, सुरेश तेंडुलकर यांनी 2004, 2005, 2009, 2010, 2011, 2012 यावेळेस दारिद्र्य मोजलेलं आहे, दारिद्र्याची गणना केली आहे, तेव्हा त्यांनी कॅलरीचा निकष सोडून देण्याची शिफारस केली होती। ओके, कॅलरीचा निकष सोडून देण्याची शिफारस केली होती, त्यामुळे तिन्ही ऑप्शन बरोबर आहे। इथे चौरस असल्यामुळे, इथे स्क्वेअर असल्यामुळे आपण एक किंवा त्यापेक्षा जास्त ऑप्शन सिलेक्ट करू शकतो, पण जर रेडिओ बटन म्हणजे गोल बटन असेल तर तेव्हा आपण एकच ऑप्शन सिलेक्ट करू शकतो। ओके, त्यामुळे ऑप्शन A, B, C ऑल 3 आर करेक्ट। त्यानंतर नेक्स्ट सेकंड प्रश्न, तुमचा टायमर स्टार्ट होत आहे। सॉरी, पुन्हा टायमर स्टार्ट झाला आहे। 10 सेकंद तुम्हाला आता जास्त मिळत आहे।
तुम्ही नक्कीच वाचून लिहा। टाइम अप। रंगराजन समितीबद्दल चे खालीलपैकी कोणते वाक्य अचूक नाही ते ओळखा। अचूक अचूक म्हणजे काय? बरोबर। आणि बरोबर नाही म्हणजे काय? चुकीचे वाक्य आपल्याला ओळखायचे। लक्षात, पहिलं सेंटेन्स आहे, या समितीच्या निष्कर्षानुसार 2011-12 39% दारिद्र्य होते, तर हे बरोबर आहे। 2011-12 रंगराजन समितीनुसार 29% दारिद्र्य होते। या समितीने दारिद्र्य टोपलीत अन्न आणि चार घटक सांगितले होते। अन्न आणि चार घटक यांनी सांगितलं होतं, शिक्षण, आरोग्य, राहणीमान आणि वाहन खर्च असे चार घटक त्यांनी सांगितले होते अन्नासोबत। ओके, त्यानंतर म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे। त्यानंतर थर्ड, या समितीने ग्रामीण भागात दारिद्र्य मोजण्याचा उपभोग खर्च 35 रुपये प्रति व्यक्ती प्रतिदिन सांगितला आणि शहरी भागात खर्च 50 रुपये प्रति व्यक्ती प्रतिदिन सांगितला। तर हे चूक आहे। का चूक आहे? तर इथे 35 नाही पाहिजे, इथे 32 पाहिजे। इथे 50 नाही पाहिजे, तर इथे 47 पाहिजे। इथे लक्षात, 35 आणि 50 जागी 32 आणि 47 रुपये पाहिजे, तेव्हा ते सेंटेन्स आपलं बरोबर आलं असतं। तर आपल्याला विचारलं होतं चुकीचं सेंटेन्स, तर ऑप्शन सी हे काय असेल, करेक्ट आन्सर असेल। लक्षात, 32 आणि 47 रुपये। त्यानंतर नेक्स्ट थर्ड प्रश्न, तुमचा टायमर स्टार्ट होतो आहे। खूप सोपा प्रश्न आहे, आलं असेल तुम्हाला। टाइम अप। मिक्स रिकॉल पीरियडमध्ये खालीलपैकी कोणता संदर्भ कालावधी येतो? आता तीन रिकॉल पीरियड आहे, एक युनिफॉर्म रिकॉल पीरियड, एक मिक्स रिकॉल पीरियड आणि एक मॉडिफाईड मिक्स रिकॉल पीरियड। आपण तिन्हीसुद्धा लेक्चरमध्ये पाहिले होते। तर युनिफॉर्म रिकॉल पीरियडमध्ये 30 दिवसांचा होतं, फक्त 30 दिवस। ओके, युनिफॉर्ममध्ये फक्त 30, मिक्स रिकॉल पीरियडमध्ये 30 आणि 365। लक्षात, आणि मॉडिफाईड मिक्स रिकॉल पीरियडमध्ये 7, 30 आणि 365। येते लक्षात, मिक्स युनिफॉर्ममध्ये फक्त 30, मिक्समध्ये 30 आणि 365, तर मॉडिफाईड मिक्स रिकॉल पीरियडमध्ये 7, 30 आणि 365। ओके, अशा प्रकारचं आपलं उत्तर असेल ऑप्शन बी आणि सी हे करेक्ट आहे। त्यानंतर फोर्थ, तुमचा टाइम स्टार्ट होतो आहे। टाइम अप। चौथा प्रश्न आहे, खालीलपैकी योग्य आहे असे वाक्य निवडा। आता पहिलं सेंटेन्स आहे, निरपेक्ष दारिद्र्य विकसित राष्ट्रांमध्ये आढळून येते। विकसितमध्ये नाही आहेत, तर विकसनशील आणि अविकसनशील, म्हणजे अविकसित गरीब जे आहे, विकसनशील आणि अविकसित राष्ट्रांमध्ये निरपेक्ष दारिद्र्य आढळून येते, म्हणून हे चूक आहे। सापेक्ष दारिद्र्य हे विकसित राष्ट्रामध्ये आढळून येते। येते लक्षात, सापेक्ष दारिद्र्य विकसित राष्ट्रामध्ये आणि निरपेक्ष दारिद्र्य हे विकसनशील आणि अविकसित राष्ट्रामध्ये आढळून येते, त्यामुळे ऑप्शन ए रॉंग आहे। त्यानंतर सेकंड, निरपेक्ष दारिद्र्य दूर करणे शक्य आहे, हो शक्य आहे, पण सापेक्ष दारिद्र्य दूर करणे अशक्य आहे। निरपेक्ष दारिद्र्य दूर करणे शक्य आहे, सापेक्ष दारिद्र्य दूर करणे अशक्य आहे। आणि याबद्दल, सापेक्ष दारिद्र्य आणि निरपेक्ष दारिद्र्य याबद्दलची संपूर्ण माहिती आपण लेक्चरमध्ये पाहिली आहे, तुम्ही लेक्चर नक्की पहा। का अशक्य आहे हे सुद्धा त्यामध्ये सांगितलं आहे। इथे योग्य आहे, तर योग्य कोणतं आहे? ऑप्शन बी हे काय असेल? करेक्ट आन्सर असेल। ओके, लेक्चर इकॉनॉमीच्या प्लेलिस्टमध्ये असेल, सोबतच आय बटनला किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा अवेलेबल असेल। त्यानंतर पाचवा प्रश्न स्टार्ट होतो आहे, टायमर स्टार्ट झाला आहे। टाइम अप। खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर नाही? खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर नाही म्हणजे काय विचारलं आहे आपल्याला? चुकीचं। तर पहिलं सेंटेन्स आहे,
2012 पासून मानव विकास अहवालात मानव दारिद्र्य निर्देशांकाऐवजी बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक जाहीर करण्यात येतो, तर हे चुकीचं आहे. 2012 नाही पाहिजे, 2010 पाहिजे. 2010 पासून मानव विकास अहवालात मानव दारिद्र्य निर्देशांकाऐवजी बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक जाहीर करण्यात येतो. अलक्षात. त्यानंतर सेकंड, 3 आयामामध्ये एकूण 9 प्रमाणक आहेत, तर 9 नाही आहे, 10 प्रमाणक आहेत. ओके. 3 आयाम कोणते हे आपण लेक्चरमध्ये सांगितले आहे की बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाचे 3 आयाम आहे आणि 10 प्रमाणक आहे. 3 आयाम कोणते हे तुम्ही नक्कीच तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. तर आता या 10 मध्ये मी फक्त तुम्हाला डिव्हायडेशन सांगतो, पण जे आयाम आहे ते सांगणार नाही. पहिल्या आयामामध्ये 2, दुसऱ्या आयामामध्ये 2 आणि तिसऱ्या आयामामध्ये 6 असे 10 प्रमाणक आहे. 2, 2, 6 आता ते 3 कोणते ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. त्यानंतर आता आपल्याला विचारलं काय, कोणते वाक्य बरोबर नाही, म्हणजे चुकीचे कोणते विचारलं, तर वरील दोन्ही काय आहे, चुकीचं आहे. ऑप्शन सी काय असेल, करेक्ट आन्सर. लक्षात. त्यानंतर नेक्स्ट 6वा प्रश्न स्टार्ट होतो आहे. तीन, दोन, एक अँड टाइम अप. खालीलपैकी योग्य नाही असे वाक्य ओळखायचे आहे. योग्य नाही म्हणजेच काय, चुकीचे वाक्य ओळखायचे आहे. ओके. पहिलं सेंटेन्स आहे, ऑक्टोबर 2015 जागतिक दारिद्र्य रेषा प्रतिदिन 1.80 डॉलर आहे, तर 1.80 नाही आहे, 1.90. ओके. 1.90 डॉलर सांगितली होती, 1.80 नाही सांगितली होती, त्यामुळे पहिलं चुकीचं. त्यानंतर 2015 सर्वानुसार भारताचा एम पी आय 0.121 आहे, तर हे बरोबर आहे. 2015 सर्वानुसार भारताचा एम पी आय म्हणजे बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स किती आहे, 0.121 आहे, तर हे सेकंड सेंटेन्स बरोबर आहे. पण आपल्याला विचारलं काय, योग्य नाही विचारलं, म्हणजे चुकीचं विचारलं होतं, तर ऑप्शन ए काय करेक्ट आन्सर आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट 7वा प्रश्न स्टार्ट होतो आहे. टाइम अप. 7वा प्रश्न, गरिबांच्या अन्न व पोषणाचा दर्जा सुधारण्यासाठी खालीलपैकी कोणते कार्यक्रम राबवले जाते. ऑप्शन ए, सार्वजनिक वितरण व्यवस्था, एकात्मिक बाल विकास योजना आणि राष्ट्रीय मध्यान्ह योजना, आणि वरीलपैकी 3 असे 4 ऑप्शन आहे. तर गरिबांच्या अन्न व पोषणाचा दर्जा सुधारण्यासाठी खालीलपैकी कोणते कार्यक्रम, तर सार्वजनिक वितरण व्यवस्था पहिलं. सार्वजनिक वितरण व्यवस्था म्हणजे काय, तर राशन दुकानात स्वस्त धान्य भेटते, ते काय त्यांना काय होते, गरिबांच्या अन्न व पोषणाचा दर्जा सुधारला जातो. म्हणून ऑप्शन ए काय करेक्ट आहे. दुसरा, एकात्मिक बाल विकास योजना. एकात्मिक बाल विकास योजना म्हणजे जे अंगणवाडीमध्ये जातात विद्यार्थी, त्यांना ते शिधा वगैरे दिल्या जाते. त्यानंतर थर्ड, राष्ट्रीय मध्यान्ह आहार योजना म्हणजे दुपारच्या शाळे, म्हणजे सरकारी शाळेमध्ये दुपारी खिचडी वगैरे दिल्या जाते, ते काय झालं, राष्ट्रीय मध्यान्ह आहार योजना. म्हणजे गरिबांचा अन्नाची पोषणाची काळजी घेते, कोण घेते, सरकार घेते. तर सरकार कशा थ्रू घेते, तर या 3 योजना राबवून घेते. ओके. तर आपल्याला विचारलं आहे कोणते खालीलपैकी कोणते कार्यक्रम राबवले जाते, तर वरीलपैकी 3 कार्यक्रम राबवले जाते. ऑप्शन डी काय करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट 8वा प्रश्न, टाइम अप होतो आहे, टाइम स्टार्ट होतो आहे. टाइम एंड. 8वा प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीचे वाक्य निवडा. हे काय, चुकीचे शब्द आहे तो, चुकीचे वाक्य निवडा. तर पहिलं आहे, अलग कृती दलाने, म्हणजे अलग कृती गट स्थापन झाला होता. पहिल्यांदा फक्त कृती गट स्थापन झाला, त्यानंतर त्या कृती गटानं काय सांगितलं होतं, 20 रुपये प्रति व्यक्ती प्रतिदिन. त्यानंतर अलग कृती गट स्थापन झाला,
त्यांनी अलग कृती दलाने दारिद्र्याच्या निरपेक्ष निकष म्हणून दारिद्र्य टोपली ही संकल्पना सुचवली. बरोबर आहे, अलग कृती दलानेच दारिद्र्य टोपली ही संकल्पना सुचवली. सेकंड सेंटेन्स आहे, अलग कृती दलाने दारिद्र्य टोपलीमध्ये अन्न हा घटक ठेवला. बरोबर आहे, अन्न हा घटक ठेवला पहिले अलग कृती दलाने दारिद्र्य टोपली ही संकल्पना, नंतर त्यांनी अन्न हा घटक ठेवला, त्यानंतर लकडावालाने लकडावाला कृती दलाने किंवा लकडावाला समितीने अन्न आणि निवारा हे घटक ठेवले, तर ही चूक आहे. लकडावालाने सुद्धा फक्त अन्न हे घटक ठेवला होता. येत्या लक्षात, अलग कृती गटाने दारिद्र्य टोपली ही संकल्पना सुचवली, अलग कृती दलाने दारिद्र्य टोपलीमध्ये अन्न हा घटक ठेवला, लकडावाला समितीने सुद्धा फक्त अन्न हा घटक ठेवला, आणि तिसरा आहे, चौथा आहे, सुरेश तेंडुलकर समितीने दारिद्र्य टोपलीमध्ये अन्न, शिक्षण आणि आरोग्य हे घटक ठेवले. तर चौथा सेंटेन्ससुद्धा बरोबर आहे. तर चुकीचे वाक्य निवडायला सांगितलं, ऑप्शन 3 काय असेल, करेक्ट असेल का, तर लकडावालाने फक्त अन्न हे घटकच टोपलीमध्ये ठेवला होता. इथे दिलं आहे अन्न आणि निवारा, तो फक्त त्यांनी अन्न ठेवला होता. ओके, त्यानंतर नेक्स्ट, तुमचा टायमर स्टार्ट होतो आहे. सुरेश तेंडुलकर समितीच्या बाबतीत खालीलपैकी योग्य वाक्य निवडा. टाइम एंड. सुरेश तेंडुलकर समितीच्या बाबतीत खालीलपैकी योग्य वाक्य निवडा. पहिला सेंटेन्स आहे, 2004-05 ग्रामीण आणि शहरी भागासाठी खर्चाची पातळी अनुक्रमे 446.68 रुपये आणि 578.80 रुपये ठरवण्यात आली. तर बरोबर आहे, 2004-05 ग्रामीण आणि शहरी भागासाठी खर्चाची पातळी अनुक्रमे 446 आणि 578 रुपये ठरवण्यात आली होती. 2009-10 ग्रामीण आणि शहरी भागासाठी खर्चाची पातळी अनुक्रमे 672.80 रुपये आणि 859.60 रुपये ठरवण्यात आली होती. हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर तिसरं ऑप्शन आहे, 2011-12 ग्रामीण आणि शहरी भागासाठी खर्चाची पातळी अनुक्रमे 816 रुपये आणि 1000 रुपये ठरवण्यात आली होती. तर हे सुद्धा बरोबर आहे की 2011-12 ग्रामीण आणि शहरी भागासाठी 816 आणि 1000 रुपये ठरवण्यात आली. तर आपल्याला विचारलं होतं योग्य वाक्य निवडा, योग्य वाक्य वरील तिन्ही आहे, म्हणून आपलं ऑप्शन डी काय असेल, करेक्ट आन्सर असेल. त्यानंतर नेक्स्ट 10वा प्रश्न, तुमचा टायमर स्टार्ट होतो आहे. टाइम एंड. 10वा प्रश्न, खालीलपैकी चूक असलेली वाक्य निवडा. पहिलं ऑप्शन आहे, गौरव दत्त आणि बी एस मिन्नास यांनी पॉवर्टी गॅप ही संकल्पना रुजू केली. तर हे सेंटेन्स चुकीचं आहे आणि आपल्याला चूकच ओळखायची होती. तर गौरव दत्त हे बरोबर आहे, पण बी एस मिन्नासच्या जागी मार्टिन रॅव्हेलिन हे पाहिजे होतं. गौरव दत्ता आणि मार्टिन रॅव्हेलिन या दोघांनी मिळून पॉवर्टी गॅप ही संकल्पना रुजू केली. त्यानंतर सेकंड ऑप्शन आहे, राष्ट्रीय दारिद्र्य रेषेपासूनचे अंतर म्हणजे पॉवर्टी गॅप. बरोबर आहे. त्यानंतर तिसरं आहे, शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात पॉवर्टी गॅप जास्त आढळली. हे सुद्धा बरोबर आहे. तर आपल्याला चूक असलेली फक्त पहिलंच चूक आहे, म्हणून ऑप्शन ए काय करेक्ट आन्सर आहे. आता राष्ट्रीय दारिद्र्य रेषेपासूनचे अंतर म्हणजे पॉवर्टी गॅप आहे. राष्ट्रीय दारिद्र्य रेषा म्हणजे जे आपली पॉवर्टी लाईन असते, बिलो पॉवर्टी लेवल आणि अबो पॉवर्टी लेवल लाईनच्या मधामध्ये जी लाईन असते, किंवा जे 100 रुपये, $1, $2 जे घोषित केले जाते की ही पॉवर्टी याच्यापेक्षा खालची, याच्यापेक्षा वरचे डिनोट केल्या जाते, त्याला पॉवर्टी लाईन असं आपण म्हणतो. तर त्या पॉवर्टी लाईनपेक्षा, त्या पॉवर्टी लाईनपासूनचे जे अंतर असते त्याला पॉवर्टी गॅप असे म्हणतात, आणि शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये पॉवर्टी गॅप हा जास्त आढळतो. ओके, त्यामुळे फक्त आपलं ऑप्शन ए करेक्ट आहे, त्याच गौरव दत्ता आणि मार्टिन रॅव्हेलिन हे करेक्ट आहे. अशा प्रकारे आपले 10 प्रश्न संपले आहे टेस्ट नंबर 10
आणि होप सो तुम्ही नक्कीच ऑप्शन लिहिले असेल, तुमचे करेक्शन केले असेल, तुमचे मार्क कॅल्क्युलेट केले असेल, तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच गाईज. खाली जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे आयकॉन दिसत आहे तुम्हाला, या सर्व ठिकाणी आपण अवेलेबल आहोत. या सर्व ठिकाणच्या या सर्व ठिकाणच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे. यूट्यूबला आपण सध्या तुम्ही व्हिडिओ पाहत आहे तिथे चॅनल आहे, टेलिग्रामला चॅनल आहे, टेलिग्रामला डिस्कशन ग्रुप आहे, व्हॉट्सअपला डिस्कशन ग्रुप आहे दोन, इन्स्टा आहे, फेसबुक पेज आहे, फेसबुक ग्रुप आहे. त्यानंतर खबरी ॲपला आपले ऑडिओ लेक्चर्स असतात, हॅलो ॲप आहे, शेअर चॅट आहे, अशा सर्व ठिकाणी आपण अवेलेबल आहोत. त्या सर्व ठिकाणी तुम्ही नक्कीच आपल्याला जॉईन होऊ शकता. थँक्यू सो मच गाईज.